महत्त्वाचं नाहीये, पण मी जे बोलते ते ऐकण्याची तुमची तयारी आहे ह्याच्या राजकारणात याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठलाही नाही. असाच आपला आशीर्वाद राहू द्या एवढेच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते. आज राजेशनी आणि पूनमनी अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला. मागच्या वर्षी त्यांनी हिरकणीच्या नावाने कार्यक्रम घेतला आणि हिरकणीच्या नावाने पुरस्कार दिला. आपल्या लेकरासाठी गडसुद्धा सर करणाऱ्या हिरकणीला छत्रपती शिवरायांनी स्वतः सन्मानित केलं आणि त्या बुरुजाला हिरकणीचा बुरुज असं नाव दिलं. ती हिरकणी आपल्या लेकराच्या आतुरतेनी, लेकराच्या मायेनी, लेकराच्या काळजीनी जे कधीही कोणी सर नाही करू शकला असा गड तिने सर करून रायगडावर पोचली. त्या हिरकणीच्या नावाने हे पुरस्कार दिले आणि आज आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने देतो आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव अत्यंत अत्यंत या पुरस्कारासाठी योग्य आहे. मी व्हिडिओ बघत होते ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांची परिस्थिती बघत होते, किती गरिबीमध्ये त्यांनी संघर्ष करून आपल्या परिवाराला आपल्या मुलांना मोठं केलं आणि या समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या मुलांना त्याच्यामध्ये तयार केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, कुणाला असंच पुण्य हो हो हो. जय मल्हार, तुमचा विषय हा हाताळणार मी. माझ्यासारखं ते भीष्म प्रतिज्ञाच कुणी घेतली नाही. धनगर आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. धनगराचा आरक्षणाचा अहवाल हा राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवणार ही काळा दगडावरची रेग आहे. जसं मराठा आरक्षणाचा विषय आम्ही हाताळला, जसं मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये आमच्या राज्याच्या हातामध्ये एवढी ही शक्ती होती किंवा राज्याच्या हातातला विषय होता, धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारला एक सकारात्मक अहवाल पाठवणं हे आमचं दायित्व आहे. कारण धनगर आरक्षणाचं पिवळं वादळ या महाराष्ट्रामध्ये जेव्हा निर्माण झालं, धनगर समाजाने आमच्या पाठीशी आपली ताकद उभी केली, तेव्हाच आम्ही सत्तेवर विराजमान होऊन सामान्य माणसाची सेवा विकासाच्या माध्यमातून करू शकलो. त्यामुळे धनगरांना दिलेला शब्द पाळणं हे माझ्या पक्षाचं हे दायित्व आहे, हे मी तुम्हाला या व्यान मंचावरनं जाहीरपणे आपल्याला वचन देते. आज मी इथे आले ते एका विकासाच्या नात्याने. हा जिल्हा हा नांदेड जिल्हा, हा नांदेड जिल्हा, या नांदेड जिल्ह्याला असा इतिहास आहे आणि असा सत्तेचा इतिहास आहे. नांदेड जिल्ह्यानी या देशातली आणि राज्यातली अतिउच्च पद ही भूषवलेली आहे. तरी एक माझा बांधव इथे उभा राहून म्हणतो, नरसीच्या पाण्याचा विषय मिटवा. मी तुम्हाला सांगते, बीड जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री आहे. बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचा एवढाही प्रश्न मी कधीही मागे सोडला नाही. एक ग्रामविकास मंत्रीपदाचाच माझ्याकडे भार असून सुद्धा, पण मला आज दुर्दैवाने सांगा वाटतं की या नांदेडमध्ये देशातले आणि राज्यातले अतिउच्च पद असून सुद्धा या नांदेडचा मनावा तसा विकास झालेला नाही. आणि हा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नांदेडमध्ये आपण या नरसी नायगावमध्ये या मतदारसंघामध्ये राजेश पवार यांनी निवडणूक लढवली, अत्यंत थोडक्यामध्ये त्यांचा पराभव झाला, पण तरीही या ठिकाणी आम्ही निधीला कुठलीही कमी पडू दिली नाही. मी मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये, या पंचायत समितीच्या, या तहसीलच्या क्षेत्रामध्ये 86 कोटी रुपयाचा निधी आत्तापर्यंत दिलेला आहे. आणि आता राजेश तुम्ही मागणी करा, या 86 ला 100 कोटीपर्यंत नेल्याशिवाय मी राहणार नाही आणि तुमच्या या भागातल्या ग्रामीण रस्त्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. 26 मेला 2014 मुंडे साहेबांनी शपथ घेतली ग्रामीण विकास मंत्री म्हणून आणि 3 जूनला त्यांचं निधन झालं. आत्ता एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला, तो व्हिडिओ पाहायला खूप सोपा आहे पण तो व्हिडिओ जगणं खूप अवघड आहे. ज्या वडिलांच्या शपथविधीचा साधं साजरा करण्याचा आम्हाला भाग्य लाभलं नाही, त्या वडिलांच्या मिटलेल्या डोळ्यामध्ये कितीतरी स्वप्न होती, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून एवढी जिद्द घेऊन राजकारणामध्ये आज मी काम करत आहे. आज मुंडेसाहेबांनी 26 मे पासून 3 जूनपर्यंत जी स्वप्न पाहिली त्या प्रत्येक स्वप्नाला योजनेचं रूप देऊन ती योजना आम्ही प्रत्यक्षात कार्यान्वित करीये. आमचा जो विकास आहे तो विकास म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. मुंडेसाहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा लेकरू आहे मी, शेतकऱ्यांचा नेता आहे मी, मला शेतकऱ्यांची वाटचाल कर्जमुक्तीकडे करायची आहे. आणि ते जर करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात या मराठवाड्यामध्ये
शेतकऱ्यांना अत्यंत तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना पाणी त्यांच्या शिवारात देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवार सारखी योजना ही आपण अस्तित्वात आणली. या जलयुक्त शिवार योजनेच्यासाठी मी नांदेडमध्ये कामासाठी आले होते, नांदेड जिल्ह्याच्या पाणीला वाले होते. काही कमीत कमी पैशामध्ये नदी नाले खोलून आपण लोकांना पाणी दिलं. या मुंडेसाहेबांचं स्वप्न होतं की वाडी वस्त्या तांड्यावर रस्ते गेले पाहिजे. जो सगळ्यात शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत रस्ता गेला आणि तो जर महामार्गाशी जोडला गेला तर नक्कीच त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची एक आम्ही एक तयार केला आराखडा आणि स्वतः मी तो आराखडा मुख्यमंत्र्यांना दिला. 15,000 कोटीचे रस्ते, मी साधी सोधी रक्कम नाही सांगत आहे, 15,000 कोटीचे रस्ते या महाराष्ट्रामध्ये आम्ही केले. 30,000 किलोमीटरचे रस्ते. मी स्वतः गेल्या महिनाभरामध्ये सूर्यकांतताई 110 सभा घेतल्या. मी एक दिवसही घरी नाही आहे, मंगळवारचा दिवस सोडला कॅबिनेटचा तर मी मुंबईमध्ये थांबत नाही, कारण मी ग्रामविकास मंत्री आहे. माझ्या पायाला धूळ लागली पाहिजे, मी चिखल तुडवला पाहिजे, मी गावागावात गेले पाहिजे, मी गावातले खड्डे बघितले पाहिजे, मी गावातल्या नाल्या बघितले पाहिजे. मी प्रत्येक तालुक्यामध्ये विकासाच्या निधी जो आहे तो केला. पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असतील, या सगळ्या योजनांचा उद्घाटन समारंभ, भूमिपूजन समारंभ आणि लोकांची संवाद. कारण लोकांचं तिथे गेल्यावर कळतं की तिथलं कुठलं काम अनेक वर्ष एका सहीमुळे अडलंय, एका छोट्याशा त्रुटीमुळे अडलंय. आणि म्हणून अशा गोष्टींच्या ज्यामुळे लोकांपर्यंत जाणं, धुळीमध्ये